कोरोनामध्ये ज्या वृक्षांनी फुकटात प्राणवायूचा मुबलक पुरवठा करून पूर्ण मानवजातीला अनमोल दान दिले, त्या दानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कलाकार कट्टा कोथुड, स्वच्छंदी मैत्री कट्टा पुणे, ब्राईट फ्युचर क्लब पुणे आणि दीपाली प्रदीप धुमाळे यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षांना राखी बांधणे, वृक्षांना आनंद मिळण्यासाठी संगीताच्या तालावर नृत्य करणे, गाणी म्हणणे अशा अनोख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. होम मिनिस्टर फेम बाळकृष्ण नेहरकर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात गीत आणि नृत्याचं सादरीकरण केलं. दरम्यान यावेळी बोलताना दीपाली धुमाळ यांनी पुणे शहरातील मियावाकी पद्धतीने वारजेमध्ये केलेल्या अत्याधुनिक वृक्षारोपण प्रयोगापासून आताच्या संजीवन नागदी वनोद्यान प्रकल्पापर्यंत निसर्गाप्रती केलेल्या कामांचा उहापोह केलाय. पाहूयात यावेळी कोण काय म्हणाले. हा उपक्रम आहे, अनोखा उपक्रम आहे झाडांना राखी बांधण्याचा. खरं पाहायला गेलं तर कोरोनामध्ये सर्वात जास्त मदत जी लागली म्हणजे नातेवाईकांपेक्षाही सगळ्यात आठवण झाली देवाबरोबर ती या ऑक्सिजनची. पण ऑक्सिजन कोण देतं तर झाडे देतात, वृक्ष देतात. आणि म्हणून या कोरोनाच्या कालखंडात जो उपयोगी पडला तो ऑक्सिजन, आणि ते ऑक्सिजन आपल्याला देतात झाडे. म्हणून आम्ही ह्यावेळेला भावांना तर राखी बांधतोच आपण बहिणी, परंतु या ठिकाणी खास वृक्षांना राखी बांधून आमचं संरक्षण कर. भविष्यकाळामध्ये असा कुठला विषाणू आला तर त्याच्यापासून संरक्षण ऑक्सिजनच करू शकतो, म्हणून ही वेगळी संकल्पना. म्हणून आज या ठिकाणी झाडांना राखी बांधण्याचा हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. येस, त्याच्यामध्ये आम्ही याच्याबरोबर ती स्वच्छंदी मैत्री कट्टाच्या निमित्ताने कलाकार कट्टा कोथुड यांच्या वतीने छानपैकी आम्ही काही नवोदित आमचे गायक कलाकार आहेत त्यांनाही आम्ही या ठिकाणी संधी दिली. आमची ज्येष्ठ मंडळी आहेत या ठिकाणी, त्या सर्वांचा गाण्याबरोबर त्यांनी नृत्याचाही आनंद घेतला आणि राखी बांधण्याचाही हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आज ह्या ठिकाणी कलाकार कट्टा आणि स्वच्छंदी कट्टा ह्या दोन्हीतर्फे आम्ही वृक्षांना राखी बांधणे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ह्या ठिकाणी लोकांचाही चांगला प्रतिसाद आहे. आपण बघितलंय की करोनाच्या काळात जे आपल्याला ऑक्सिजन मिळत नव्हतं आणि त्याची कृतज्ञता म्हणून आपण हा सोहळा साजरा करत आहोत. कारण आपण बघितलं की आपण असे समाजात उपयोगी असे अनेक कार्यक्रम करतो की आपली विकास कामंही होतच असतात, पण असा हा वेगळा आगळा कार्यक्रम करण्याचा आमचा एकच उद्दिष्ट होता की सर्व लोकांनी एकत्र यायला पाहिजे. आणि झाडाचं महत्त्व आपण बघतो की झाड नसेल तर पाऊससुद्धा येत नाहीत, आणि पाऊस न आलं तर सगळीकडे बंजर असं सगळं असतं, त्यामुळे पाऊस येणं खूप महत्त्वाचं आहे. आत्ता पाऊस म्हणजे ढगाच्या आड गेलेला आहे, पण आता तो पाऊस परत यावं यासाठी आपण इथे या झाडांना प्रार्थना करतोय. आपण खरं म्हटलं तर पहिल्यापासूनच वृक्षारोपणाचा कार्यक्रम नेहमी जून जुलै महिन्यात घेत असतो आणि आता मध्ये कॉर्पोरेशनतर्फे आपण ही झाडंही म्हणजे जी झाडं आपल्याला उपयोगी नव्हती, जिथे वृक्ष म्हणजे त्या वृक्षावर बसल्यानंतर पक्षी मरत होते अशी झाडं काट करण्यात आली, त्यानंतर आतापर्यंत जवळजवळ 7-8 हजार झाडं तिथं लावलेली आहेत. की झाडं लावली तुम्ही बघाल की अजून थोडा पाऊस पडल्यानं की झाडं खूप मोठी होतील आणि पुढल्या वर्षी तर इतकी ग्रीनरी येईल की आपल्याला खूप आनंद होईल. आपली टेकडी नेहमी जशी हिरवीगार दिसायची तशी दिसणार आहे.